सर्वांचं एक वेळा स्वागत आहे. चालू घडामोडींच्या महत्त्वाच्या ज्या चालू घडामोडी आहेत त्या आपण इथे समजून घेणार आहोत. तुम्ही मला अन अकॅडमी वरती जे आहे लक्ष MPSC या नावाने सर्च करू शकता आणि माझ्या माध्यमातून अपलोड झालेले सर्व प्रकारचे जे व्हिडिओज आहेत हे बघू शकता. तुमच्यासाठी जे आहे महत्त्वाच्या चालू घडामोडी ज्या आहेत ते इथे आपण कव्हर करतोय. तसंच अन अकॅडमी प्लस सबस्क्रिप्शन जर तुम्हाला घ्यायचं असेल तर लक्ष MPSC हा रेफरल कोड तुम्ही वापरू शकता, ज्याच्या माध्यमातून तुम्हाला 10% एक्स्ट्रा डिस्काउंट जे आहे याच्यामध्ये अवेलेबल होईल. तर आजचा जो पहिला प्रश्न आहे तो म्हणजे नुकतंच आंतरराष्ट्रीय मादक पदार्थ सेवन आणि तस्करी विरोधी दिवस कधी साजरा करण्यात आला होता. वर्ल्ड ड्रग डे सुद्धा त्याला म्हटलं जातं. वर्ल्ड ड्रग डे जो आहे हा 26 जून रोजी साजरा करण्यात येतो, आंतरराष्ट्रीय मादक पदार्थ सेवन आणि तस्करी विरोधी. तर आपल्याला माहिती आहे की जे मादक पदार्थ आहे ड्रग्ज आहेत यामुळे जगामध्ये अंमली पदार्थ ज्याला आपण म्हणतो अंमली पदार्थ विरोधी दिवस, अंमली पदार्थांमुळे बरीचशी युवा पिढी जी आहे ती युवा पिढी नाशाकडे जाते आहे आणि हा जर नशा केला तर या नशेमुळे जगामध्ये जे आहे क्राईम वगैरे या सर्व बाबी वाढत आहेत. त्यामुळे युनायटेड नेशन्सच्या माध्यमातून, युनायटेड नेशन्स म्हणजे संयुक्त राष्ट्राच्या माध्यमातून 26 जून जो दिवस आहे वर्ल्ड ड्रग डे किंवा मादक पदार्थ सेवन आणि तस्करी विरोधी दिन म्हणून साजरा केला जातो. ग्लोबल ऍक्शन फॉर हेल्दी कम्युनिकेशन विदाउट ड्रग्स. आता 26 जून हा दिवस साजरा केला जातो तर यावर्षीची थीम काय होती. बरेच वेळा जे असतात हे जे दिवस आहेत हे महत्वाचे असतातच, सोबतच त्या वर्षीची थीम काय आहे ही सुद्धा अतिशय महत्वाची असते. तर या वर्षीची जी थीम होती ती म्हणजे हेल्थ फॉर जस्टिस अँड जस्टिस फॉर हेल्थ. या वर्षीची जी थीम होती वर्ल्ड ड्रग डे ची हेल्थ फॉर जस्टिस अँड जस्टिस फॉर हेल्थ, म्हणजे ड्रग्स सेवन जर केलं नाही तर चांगल्या प्रकारचं न्याय आणि आरोग्य जे आहे ते मिळू शकतं. हेल्थ फॉर जस्टिस अँड जस्टिस फॉर हेल्थ ही या वर्षीची जी आहे ती थीम होती. नुकतंच कुठल्या देशाने UNSC मध्ये गैरस्थायी सदस्यता जिंकली आहे. UNSC म्हणजे काय आपल्याला माहित असणं गरजेचं आहे, पहिलं तर हे समजणं गरजेचं आहे. आणि इथे जे आहे गैरस्थायी सदस्यता म्हणजे काय, UNSC म्हणजे युनायटेड नेशन्स सिक्युरिटी कौन्सिल किंवा संयुक्त राष्ट्रांची जी सुरक्षा परिषद आहे जी अतिशय प्रभावशाली, जिला म्हटलं जातं की सर्वात प्रभावशाली जी परिषद आहे या परिषदेमध्ये गैरस्थायी सदस्यता कोणी जिंकली आहे. ऑस्ट्रेलिया, भारत, बांगलादेश ही यापैकी नाही. हे एक महत्वाचं आहे इथे गैरस्थायी नॉन परमनंट सीट जी आहे ती कोणी जिंकलेली आहे. तर भारताने जे आहे युनायटेड नेशन्स सिक्युरिटी कौन्सिल मध्ये गैरस्थायी सदस्यता जिंकलेली आहे. भारत जो आहे आता याचा सदस्य बनलेला आहे युनायटेड नेशन्स सिक्युरिटी कौन्सिलचा. हे जे सिक्युरिटी कौन्सिल आहे यामध्ये टोटल जे आहेत ते 15 देश असतात. बघा लक्षात घ्या, टोटल 15 देश असतात. या 15 देशांपैकी 5 जे देश आहेत हे स्थायी सदस्य आहेत, स्थायी किंवा परमनंट मेंबर आहेत. कुठले कुठले आहेत हे सुद्धा लक्षात ठेवा, चीन, फ्रान्स, इंग्लंड, रशिया आणि अमेरिका. तर हे जे देश आहेत, हे जे 5 देश आहेत, हे 5 देश या सिक्युरिटी कौन्सिल मध्ये परमनंट मेंबर आहेत. तर इतर 10 सदस्य जे असतात हे नॉन परमनंट किंवा यांची सदस्यता जी असते ही 2 वर्षांसाठी असते. म्हणजे भारत जो आहे 2 वर्षासाठी या सिक्युरिटी कौन्सिल मध्ये आलेला आहे. आता मग हे भारत जो आहे हा सदस्य बनलेला आहे, ओके. तर मग भारताचे आणि या 5ही देशांचे अधिकार सारखे आहेत का, तर नाही. एक गोष्ट लक्षात घ्या, हे जे 5 देश आहेत, 5 सदस्य देश जे आहेत ज्यांना P5 राष्ट्र म्हटलं जातात किंवा हे जे आहेत या राष्ट्रांना नकाराधिकार किंवा व्हिटो पॉवर आहे. आणि जे इतर 10 देश असतात त्यांना व्हिटो पॉवर किंवा नकाराधिकार असत नाही. हा जो व्हिटो पॉवर आहे हे जे 5 सिक्युरिटी कौन्सिलचे परमनंट मेंबर आहेत, चीन, फ्रान्स, इंग्लंड, रशिया आणि अमेरिका, या 5 देशांना जे आहे नकाराधिकार आहे. म्हणजे काय होतं, या कौन्सिलने कुठलाही निर्णय जर घेतला आणि या 5ापैकी एकाने जरी त्यांचा व्हिटो पॉवर वापरला आणि तो ठराव अमान्य केला तर संपूर्ण ठराव जो आहे तो अमान्य होतो. आता आपल्याला माहिती असेल नुकतंच जो अजर महमूदच्या संदर्भात जे आहे चीनने बऱ्याच वेळा नकाराधिकाराचा उपयोग हा केला होता त्याला आंतरराष्ट्रीय दहशतवादी घोषित करण्याच्या विरोधात. तर ही जी सिक्युरिटी कौन्सिल आहे याच्यामध्ये 5 परमनंट मेंबर विथ व्हिटो राईट्स
आणि नॉन परमनंट मेंबर 2 इयर टर्म असते, 10 देश. त्याच्यामध्ये आफ्रिका खंडातील 3 देश, आशियामधील 2 देश, लॅटिन अमेरिकेचे 2 देश, पश्चिम युरोप आणि इतर मधले जे असलेले ते 2 देश, आणि पूर्व युरोप मधील 1 देश. सिक्युरिटी कौन्सिल हॅज प्रायमरी रिस्पॉन्सिबिलिटी विद इन द यू एन मेंटेनिंग इंटरनॅशनल पीस अँड सिक्युरिटी. हे त्यांचं आद्य कर्तव्य आहे, म्हणजे जगामध्ये शांतता प्रस्थापित करणं आणि शांतता प्रस्थापित ठेवणं हे सुरक्षा परिषदेचं मुख्य कर्तव्य. इट इज द ओनली युनायटेड नेशन्स ऑर्गनायझेशन दॅट हॅज द पॉवर टू मेक डिसिजन दॅट मेंबर स्टेट्स आर ऑब्लिक टू इम्प्लिमेंट. जे हे असं फक्त जे आहे इम्प्लिमेंटेशनचं जे आहे ही पॉवर फक्त सिक्युरिटी कौन्सिलकडे आहे. ठीक आहे, त्यानंतर जे आहे पुढचा प्रश्न आपण बघूया. नुकत्याच सुरू असलेल्या म्हटल्यापेक्षा नुकत्याच जी ही एक जारी झालेली आहे नीती आयोगाच्या स्वास्थ्य सूचकांक मध्ये कुठलं राज्य जे आहे ते उच्च स्थानावर, म्हणजे फर्स्ट रँक जो आहे कुठल्या राज्याने मिळवलेला आहे. आता याबद्दलची माहिती आहे, आपण ज्यावेळी कालचा व्हिडिओ घेतला होता त्यावेळी याबद्दलची माहिती घेतली होती. जो नीती आयोगाने स्वास्थ्य सूचकांक किंवा हेल्थ जी आहे ही जारी केली होती तर त्यामध्ये आपण याबद्दलची माहिती घेतली होती. तर कुठलं राज्य जे फर्स्ट रँक वरती आलंय तुम्ही जे आहे हे कमेंट बॉक्स मध्ये सांगा. महाराष्ट्र, आंध्र प्रदेश, केरळ की यापैकी नाही. तर यामध्ये जो आहे केरळने जो आहे हा फर्स्ट रँक मिळवला होता. केरळ ज्या या यादीमध्ये पहिल्या क्रमांकावरती होतं. केरळच्या माध्यमातून जे मिळणाऱ्या आरोग्या संदर्भातील जे 23 निष्कर्ष ठेवण्यात आले होते फ्रेडरिकसन आहेत आणि या अतिशय तरुण असलेल्या या देशाच्या नेत्या बनलेल्या आहेत, देशाच्या पंतप्रधान बनलेल्या आहेत. ऑप्शन आहे इस्रायल, सौदी अरब, कॅनडा की डेन्मार्क. तर या ज्या आहेत डेन्मार्क, ही जी युरोपियन देश आहे डेन्मार्क, या डेन्मार्कच्या ज्या आहेत त्या प्रधानमंत्री बनलेल्या आहेत. त्यांचं नाव आहे मेटे फ्रेडरिकसेन. तर या वयाच्या जवळपास 38व्या वर्षी ज्या आहेत या डेन्मार्कच्या पंतप्रधान बनल्या आहेत. डेन्मार्कची राजधानी जी आहे ती म्हणजे कोपेनहॅगन. स्वीडन आणि जर्मनीच्या मध्ये असलेला हा देश आहे डेन्मार्क, युरोपियन कंट्री आहे आणि त्याच्या पंतप्रधान बनल्या आहेत मेटे फ्रेडरिकसेन. नुकतंच निधन झालेले पद्मश्री विजेते मोहन रानडे हे कोणत्या राज्याचे होते? मोहन रानडे बद्दल जी आहे आपण माहिती जो 26 तारखेचा व्हिडिओ घेतला होता त्यामध्ये त्यांच्याबद्दलचं जे व्यक्तिवेध सदर आलं होतं या व्यक्तिवेध मध्ये सुद्धा माहिती घेतली होती. सोबतच त्यांचं ज्यावेळी निधन झालं तर त्यावेळी आपण त्यांच्याबद्दलची माहितीही घेतली होती. तर मोहन रानडे कुठल्या राज्याचे होते? उत्तर प्रदेश, राजस्थान, गोवा की यापैकी नाही. त्यांचं निधन आपल्याला माहिती आहे, नुकतंच पुणे इथे यांचं निधन झालेलं आहे. तर यांचं जे निधन झालेलं आहे पुणे इथे झालंय पण हे जे होते गोवा राज्याचे. गोवा मुक्ती मिशन मध्ये जे आहे गोवा राज्याचा आझाद गोमंतक पक्ष जो आहे किंवा आझाद गोमंतक जो एक गोवा मुक्ती संग्राम जे गोव्याच्या मुक्तीसाठी जी पोर्तुगीजांच्या विरुद्ध लढाई लढण्यात आली होती. भारत स्वतंत्र झाला त्यावेळी 1923 मध्ये गोवा मुक्त झाला नव्हता. गोवा जो होता हा पोर्तुगीजांकडेच होता, गोवा दिवाणी दमन. तर गोवा जो आहे मुक्त करण्यामध्ये गोवा मुक्ती संग्राम मध्ये एक महत्वाचा रोल प्ले करणारे मोहन रानडे हे होते आणि त्यांना जे पद्मश्री सन्मानाने सुद्धा जे सन्मानित करण्यात आलं होतं. गोवा मुक्त झाल्यानंतर सुद्धा ते जे आहे लिस्बन हे जे पोर्तुगीजचं एक जेल आहे, लिस्बन हे शहर आहे, या लिस्बन शहरामध्ये जेलमध्ये बरेच वर्ष होते. त्यांना मुक्त करण्यासाठी जे आहे लोकसभेमध्ये तत्कालीन विरोधी पक्षनेते अटल बिहारीजी वाजपेयी यांनी सुद्धा आवाज उठवला होता. नुकतंच ब्रिटन आणि भारत संबंधांना समोर वाढवण्याच्या 100 प्रभावशाली महिलांमध्ये कोणाचा सहभाग झालेला, कोण सहभागी झालाय, कोणाचं जे आहे 100 फिमेल्स किंवा 100 वुमेन दोज अफेक्टिंग इंडिया अँड ब्रिटन संबंध जे आहे वाढवण्यासाठी कोणाला सामील झालंय? तर यामध्ये ज्या सामील झालेल्या आहेत त्या म्हणजे सध्या भारताच्या असलेल्या अर्थमंत्री निर्मला सीतारामन. या ज्या आहेत भारताच्या अर्थमंत्री आहेत निर्मला सीतारामन. आता मी इथे म्हणताना तुम्ही एक गोष्ट लक्षात घ्या, मी इथे म्हणताना काय म्हटलंय भारताच्या अर्थमंत्री, म्हणजे तुम्ही सुद्धा जे आहे याच्यापुढे लक्षात ठेवा ज्या कुठल्या मंत्र्यांचं नाव तुम्हाला घ्यायचं असेल तर त्यांच्या नावासमोर जे आहे त्यांचं मंत्रालयाचं खातं लावा. म्हणजे काय होईल मी तुम्हाला नेहमी सांगतो याबद्दल की तुमचं जे आहे ते मंत्र्यांच्या बद्दलचं जे आहे ते नाव पूर्णपणे लक्षात राहील. या ज्या आहेत भारताच्या
पहिल्या ज्या आहे फर्स्ट पहिल्या पूर्णकालीन ज्या आहे त्या अर्थमंत्री आहेत, स्वतंत्र भारताच्या पहिल्या पूर्णकालीन अर्थमंत्री आहेत. मागच्या लोकसभेमध्ये जर आपण विचार केला तर मागच्या लोकसभेमध्ये या 16व्या लोकसभेमध्ये भारताच्या पहिल्या पूर्णकालीन रक्षा मंत्री होत्या, म्हणजे पहिल्या महिला अशा होत्या ज्या देशाच्या रक्षा मंत्री बनल्या होत्या, हे जे आहे 16व्या लोकसभेमध्ये. आता जी आहे ही 17वी लोकसभा आहे, या 17व्या लोकसभेमध्ये त्या पहिल्या अशा महिला बनलेल्या आहेत भारताच्या, स्वतंत्र भारताच्या, की ज्या अर्थमंत्री बनल्या. तर निर्मला सीतारामन यांना ज्या 100 प्रभावशाली महिलांमध्ये यांचा समावेश करण्यात आलाय भारत आणि ब्रिटनला वाढवणाऱ्या. नुकतंच आयएसओ प्रमाणपत्र प्राप्त करणारा दक्षिण पश्चिम रेल्वेचं पहिलं स्टेशन कोणतं ठरलेलं आहे, कोणतं स्टेशन जे आहे हे पहिले ठरलेलं आहे दक्षिण पश्चिम रेल्वेचं. इंटरनॅशनल स्टँडर्ड ऑर्गनायझेशनचं जे आहे, इंटरनॅशनल ऑर्गनायझेशन ऑफ स्टँडर्ड ज्याला म्हटलं जातं, आयएसओ सर्टिफिकेट तुम्ही ऐकलं असेल, ते म्हणतात ना आयएसओ 9001:2000 वगैरे किंवा 9001:2016 वगैरे, असे यांचे वेगवेगळे जे क्रायटेरियाज असतात. तर याच्यामध्ये दक्षिण पश्चिम रेल्वेचं जे आहे हे आयएसओचं सर्टिफिकेट मिळवणारं पहिलं स्टेशन कुठलं बनलंय, म्हैसूर, बेंगलुरु, चेन्नई की यापैकी नाही. तर यामध्ये जे आहे म्हैसूर, हे जे म्हैसूरू जे स्टेशन आहे, म्हैसूर त्याला असं म्हैसूरू असं म्हटलं जातं. तर म्हैसूरू स्टेशन जे आहे हे दक्षिण पश्चिम रेल्वेचं पहिलं स्टेशन बनलंय ज्याला आयएसओ सर्टिफिकेशन मिळालेलं आहे. पुढील प्रश्न, नुकतंच रक्षा आणि एरोस्पेस प्रमुख म्हणून बोईंगने कोणाला आपला MD नियुक्त केलेला आहे. बोईंग जी कंपनी आहे एक विमान कंपनी आहे, तर सिक्युरिटी अँड एरोस्पेस साठी बोईंग जी आहे एक मोठी कंपनी आहे विमान निर्माण करणारी, यांनी आपलं MD कोणाला बनवलेलं आहे, के नटराजन, सुरेंद्र आहुजा की कर्मवीर सिंह. यांनी जे आहे सुरेंद्र आहुजा जे आहेत हे सुरेंद्र आहुजा यांना आपलं MD बनवलेलं आहे. सुरेंद्र आहुजा जे आहेत ते आता बोईंगचे नवीन MD जे आहेत ते बनलेले आहेत. सुरक्षा व्यवसायामध्ये सुद्धा जे आहे यांचं एक मोठं नाव आहे सुरेंद्र आहुजाचं, तर त्यांना बोईंगने जे आहे ते आपल्यापर्यंत ठेवलेलं आहे. चला काही बातम्या सुद्धा आपण समजून घेऊया. नुकताच मुंबई उच्च न्यायालयाने एक निर्णय दिलाय मराठा आरक्षणासंदर्भात, तर या संदर्भात एक याचिका जी आहे ही मुंबई उच्च न्यायालयामध्ये दाखल करण्यात आली होती, त्यावरती जो आहे राज्य सरकारने आपला युक्तिवाद मांडला होता आणि उच्च न्यायालयाने जे आहे या हे जे आरक्षण आहे मराठ्यांना दिलेलं आरक्षण हे आरक्षण योग्य किंवा वैध असल्याचा निर्वाळा दिलाय. परंतु त्यांनी एक सांगितलंय की राखीव जागांचं प्रमाण हे 12 ते 13% आणण्याचे आदेश दिले, म्हणजे शिक्षण क्षेत्रामध्ये 12% तर नोकऱ्यांच्या क्षेत्रामध्ये 13% आरक्षण असावं असं न्यायालयाने म्हटलेलं आहे. ते यावेळी न्यायालय नेमकं काय म्हणालो, एखाद्या समाजाला सामाजिक आणि शैक्षणिक दृष्ट्या मागास ठरवून त्यासाठी स्वतंत्र प्रवर्गात आरक्षण देण्याचा अधिकार राज्य सरकारला आहे, असं स्पष्ट करत उच्च न्यायालयाने मराठा समाजाला आरक्षण देण्याचा निर्णय जो आहे हा वैध ठरवला. मात्र मराठा समाजाला सरकारी नोकऱ्या आणि शिक्षणात 16% आरक्षणाऐवजी, ही बाब लक्षात ठेवा, इथे काय म्हटलंय 16% आरक्षणाऐवजी राज्य मागासवर्ग आयोगाने केलेल्या शिफारसीनुसार अनुक्रमे 13 आणि 12%, बघा नोकऱ्यांमध्ये 13% आणि शिक्षणामध्ये 12% आरक्षण देण्याचे आदेश न्यायालयाने सरकारला दिलेले आहेत. मराठा समाज आरक्षण न्यायालयात टिकणार की नाही याकडे सगळ्यांचं जे लक्ष लागलं होतं, तर राज्य मागासवर्ग आयोगाने दिलेल्या माहितीच्या आधारे मराठा समाजाला जे आहे सामाजिक आणि शैक्षणिक दृष्ट्या मागास ठरवत आरक्षण देण्याची शिफारस केली. हा अहवाल न्यायालयाने योग्य ठरवला आणि त्याच्याच आधारे जे आहे मराठा समाजाला आरक्षण देण्याच्या सरकारच्या निर्णयावर न्यायालयाने शिक्कामोर्तब केलं. पुरेशा माहितीच्या आधाराने राज्य मागासवर्ग आधारे राज्य मागासवर्ग आयोगाने मराठा समाजाला सामाजिक आणि शैक्षणिक दृष्ट्या मागास ठरवलं होतं, त्यामुळे असा निर्वाळा जो आहे तो न्यायमूर्तींनी दिलेला आहे. एखाद्या जातीला मागास ठरण्याचे सर्वस्वी अधिकार 102व्या घटनादुरुस्तीने राष्ट्रपतींना देण्यात आले. बघा एखाद्या जी जात आहे ही मागास आहे की नाही हे ठरवण्याचा अधिकार 102व्या घटनादुरुस्तीने राष्ट्रपतींना देण्यात आले आहे. परंतु दुरुस्तीनंतरही आरक्षण देण्याचा राज्य सरकारचा अधिकार अबाधित असल्याचं न्यायालयाने स्पष्ट केलंय. आरक्षणाने 50% मर्यादा भेदू नये असं सर्वोच्च न्यायालयाने म्हटलंय, त्याची जाणीव आपल्याला आहे. परंतु एखादा समाज मागास असल्याची पुरेशी माहिती असेल तर त्या आधारे अपवादात्मक स्थिती म्हणून आरक्षणाची टक्केवारी 50% वर नेली जाऊ शकते, असे न्यायालयाने यावेळी स्पष्ट केलं.
आणि मराठा आरक्षणाचा निर्णय जो आहे तो त्यामुळे योग्य ठरवलेला आहे. तर नेमकं आयोगाच्या अहवालामध्ये काय होतं हे सुद्धा जे आहे ते आपण समजून घेऊया. त्याच्यामध्ये वेगवेगळे जे पॉइंट्स आहेत ते काय पॉइंट्स होते ते आपल्याला समजून घ्यायचं आहे. तर राज्याची लोकसंख्या जी आहे 2011 च्या जनगणनेनुसार 13 कोटी असून त्यात मराठा समाज जो आहे हा 30% आहे हे आयोगाने म्हटलेलं आहे. मराठा समाज मागास आहे हे दाखवण्यासाठी एकूण लोकसंख्येपैकी 43,000 कुटुंबांची पाहणी करण्यात आली होती. बघा आयोगाने काय केलं, 43,000 कुटुंबांची पाहणी केली. यात मोठ्या प्रमाणात ग्रामीण भागातील कुटुंबांचा समावेश होता. मात्र त्यात शहरी भागातील विशेषतः मुंबईतील एकाही कुटुंबाच्या व्यक्तीचा समावेश नव्हता. शहरी भागामधला बघा एकाही व्यक्तीचा समावेश त्यांनी केला नाही. असे असतानाही लोकसंख्येच्या 0.43% लोकांनी जे दिलेल्या माहितीच्या आधारे 86% मराठा समाज सामाजिक आणि आर्थिकदृष्ट्या मागास असल्याचा निर्वाळा आयोगाने दिलाय. स्वतः आयोगाने आपला अहवाल शहरी भागातील पाहणीची आकडेवारी अगदी किरकोळ असल्याचं म्हटलंय. दुसरं म्हणजे मराठा समाजातील बहुतांशी घरे जी आहेत ती कच्चे बांधकाम केलेली आहेत. हा समाज कामगार म्हणून काम करतो. बहुतांश मराठी समाजातील लोकांकडे LPG ची सुविधा, LPG गॅस, लिक्विड पेट्रोलियम गॅस ज्याला आपण म्हणतो लिक्विफाईड पेट्रोलियम गॅस, जो घरचा स्वयंपाकाचा गॅस असतो हा सुद्धा नाही. मराठा समाज कामगार असल्याचे, बहुतांश मराठा समाज हा कच्च्या घरात राहतो. बऱ्याचशा व्यक्तींकडे घरात शौचालय नाही. त्यांच्याकडे नारंगी शिधापत्रिका म्हणजे 3 प्रकारच्या शिधापत्रिका किंवा रेशन कार्ड असतात आपल्याला माहित आहे, व्हाईट, येलो अँड एक पिवळं असतं, व्हाईट, ऑरेंज आणि पिवळं. तर दारिद्र्य रेषेखाली असल्याचं आयोगाने म्हटलेलं आहे. मराठा समाज सामाजिक आणि शैक्षणिक दृष्ट्या मागास असल्याची माहिती गोळा करण्याचे काम गोखले इन्स्टिट्यूट, रामगाव भाळगी प्रबोधिनी आणि छत्रपती शिवाजी महाराज अकादमी तसंच शारदा अकादमी आणि गुरुकृपा संस्था या 5 संस्थांवर सोपवण्यात आली होती. आजही एवढ्या मोठ्या प्रमाणात मराठा समाज जो आहे सामाजिक आणि शैक्षणिक दृष्ट्या मागास आहे हीच अपवादात्मक स्थिती आहे. त्यामुळे मराठा समाजाला आरक्षण देण्याची आवश्यकता आहे अशी शिफारस जी आहे ती आयोगाने केली होती. तर एवढे सगळे मुद्दे जे आहेत ते आयोगाच्या शिफारसीमध्ये होते. खरोखरच मराठा समाजाला आरक्षण किती गरजेचं आहे हे या अहवालामध्ये सांगण्यात आलं होतं. मराठा आणि कुणबी या वेगळ्या जाती नाहीत तर एकच आहे असे अन्य मागासवर्गीयांमध्ये समाविष्ट करायला हवे असा निर्वाळा आयोगाने दिला होता. म्हणजे जे OBC आहे या OBC मध्येच मराठ्यांना समाविष्ट करावं असा निर्वाळा आयोगाने दिला होता. परंतु संख्या जी आहे ती फार जास्त असल्यामुळे त्यांना OBC मध्ये जे आहे ते इन्क्लूड करण्यात आलं नव्हतं. न्यायालयाची निरीक्षणे आणि वैधतेची कारणे. राजघटना अंमलात आल्यानंतर मराठा समाजाच्या आरक्षणाच्या माध्यमातून कुठलाही लाभ मिळाला नाही, किंबहुना या समाजाचा आर्थिक आणि शैक्षणिक स्थिती बिकट राहिली आहे. मुख्यमंत्री पदासह अन्य महत्वाची राजकीय पदं जी आहेत ती मराठा समाजातील व्यक्तींनी भूषवली असली तरी या समाजातील मोठ्या प्रमाणात असलेल्या गरिबांची स्थिती पाहता संपूर्ण समाजाची प्रगती झाल्याचं मान्य करता येणार नाही. समाज जो आहे हा सामाजिक आणि शैक्षणिक दृष्ट्या मागास असल्याचं, तसंच सरकारी नोकऱ्यांमध्ये त्यांना पुरेसं प्रतिनिधित्व नसल्याचा आयोगाने निष्कर्ष मान्य केला होता. राज्यातील एकूण लोकसंख्येचा विचार करता मागासवर्गीयांचे प्रमाण जे आहे ते 85% जाते आणि राज्यात 30% मराठा समाज आहे. त्यामुळे 50% मर्यादेत एवढ्या मोठ्या समाजासाठी आरक्षण ठेवणं ही असाधारण परिस्थिती असल्याचा आयोग आणि सरकारचा निर्णयही न्यायालयाकडून मान्य करण्यात आलेला आहे. जसा हा निर्णय आला तसंच आज जे आहे एक कॅव्हेंट सुद्धा सर्वोच्च न्यायालयामध्ये दाखल करण्यात आलं. कॅव्हेंट म्हणजे याचिका दाखल करण्यात आलेली आहे. तर राज्य सरकारने शैक्षणिक आणि जे आरक्षण दिलेलं आहे या निर्णयावरती नाराज आरक्षणाला विरोध करणारी याचिकाकर्ते सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायालयात जाण्याच्या तयारीत आहे. मराठा क्रांती मोर्चाचे समन्वयक विनोद पाटील यांनी या प्रकरणी सर्वोच्च न्यायालयामध्ये कॅव्हेंट दाखल केलेला आहे. याचिकाकर्त्यांची बाजू पूर्ण ऐकल्याशिवाय कोणताही निर्णय घेतला जाऊ नये आणि त्यासाठी आतापासूनच हालचाल सुरू झाली आहे. दरम्यान राज्य सरकारही या प्रकरणी सर्वोच्च न्यायालयात कॅव्हेंट दाखल करणार असल्याची माहिती देण्यात आलेली आहे. तर हे जे आहे ही एक डिटेल माहिती मराठा आरक्षणासंदर्भात होती. वळूया आपल्या पुढील प्रश्नांकडे. नुकतंच कोणत्या कार्यालयामध्ये दोन कोणाच्या कार्यकाळामध्ये कार्यालय नकोय कार्यकाळामध्ये हवंय नुकतंच कोणाच्या कार्यकाळामध्ये
2 वर्षाचा वाढ किंवा विस्तार करण्यात आला आहे. कोणाला 2 वर्षाचं जे आहे ते एक्सटेन्शन जे आहे देण्यात आलेलं आहे? अजित डोभाल, राजीव कुमार, अमिताभ कांत की यापैकी नाही. त्याचं जे उत्तर आहे ते म्हणजे नीती आयोगाचे सीईओ. नीती आयोगाचे सीईओ कोण आहेत? अमिताभ कांत. हे जे आहेत अमिताभ कांत आहेत, हे जे आहेत नीती आयोगाचे सीईओ आहेत. यांना जे आहे ही 2 वर्षाचं एक्सटेन्शन जे आहे ते देण्यात आलेलं आहे. त्यांचा कार्यकाळ आता जून 2019 मध्ये संपणार होता, परंतु त्यांना जे आहे कंटिन्यू जे आहे 2021 पर्यंत जे आहे ते कंटिन्यू ठेवण्यात आलेला आहे. हा जो नीती आयोग आहे याचे अध्यक्ष कोण असतात? तर आपले पंतप्रधान जे आहे हे पदसिद्ध अध्यक्ष असतात, तर एक उपाध्यक्ष सुद्धा असतात, याच्यामध्ये सीईओ सुद्धा असतात. नुकतंच फेलिसियान लोपेज आणि कोणी मिळून क्वीन्स क्लब चॅम्पियनशिप जो आहे तो पुन्हा जिंकलेला आहे. आणि हा जो आहे क्वीन्स क्लब चॅम्पियनशिप खिताब जो आहे हा डबल्स मधील यांनी जिंकलेला आहे. बघा, डबल्स मधला हा किताब जिंकलेला आहे फिलिसियानो लोपेज आणि अजून कोण? जी सेल्सबरी, अँडी मरे, राजीव राम की यापैकी नाही. हा जो आहे हा फिलिसियानो लोपेज आहे. हा जो आपण ओळखत असाल हा इंग्लंडचा टेनिसपटू जो आहे अँडी मरे आहे. तर अँडी मरेला जो आहे याने हा किताब जो आहे फेलिसियानो लोपेज याच्या सोबत जिंकलेला आहे. ही जी क्वीन्स क्लब स्पर्धा जी आहे ही क्वीन्स क्लब स्पर्धा जी आहे ही इंग्लंड मध्ये होते. आणि या स्पर्धेमध्ये जे आहे फेलिसियानो लोपेज आणि अँडी मरे यांच्या जोडीने जे आहे ते विजेतेपद पटकावलेलं आहे. संयुक्त राष्ट्र खाद्य दिवस आणि कृषी संघटनाचे प्रमुख कोण बनलाय? खाद्य आणि कृषी संघटन म्हणजे काय आहे? फूड अँड ऍग्रीकल्चर. फूड अँड ऍग्रीकल्चर ऑर्गनायझेशन ही कोणाची आहे? तर ही युनायटेड नेशन्सची आहे. बघा, संयुक्त राष्ट्रांची संघटना आहे आणि याच्या प्रमुख कोण बनलाय? ग्रोस जोइन जानो, डेनियल बोस, क्यू डोंग क्यू की यापैकी नाही. हा जो आहे क्यू डोंग क्यू जे आहेत चीनचे आहेत. क्यू डेंग यू जे आहेत हे या FAO चे प्रमुख, नवीन प्रमुख जे आहेत ते बनलेले आहेत. नुकतंच कोणत्या राज्याने 32वा आंतरराष्ट्रीय बीज परीक्षण संघ काँग्रेसची मेजवानी केलेली आहे? तर कुठल्या राज्यामध्ये जी आहे ही बीज म्हणजे सीड काउन्सिलची जी आहे याची एक परिषद भरली होती आणि या परिषदेचं होस्ट कुठलं राज्य होतं? ओडिशा, तेलंगणा, महाराष्ट्र की यापैकी नाही. तर यामध्ये जे आहे तेलंगणा, तेलंगणा राज्याने जे आहे ही होस्ट केलेली आहे. आणि ही जो बीज परीक्षण संघ जो आहे हा जो आहे युनायटेड नेशन्सच्या अंतर्गत काम करतो. आणि तेलंगणा जे आहे तेलंगणाच्या बद्दल हा एक लेख आलाय. तेलंगणा जे आहे यांना सीड कॅपिटल सुद्धा बनायचं आहे. तेलंगणामध्ये उत्पादन जे आहे ते भरपूर वाढवायचं आहे. कशाचं? तर बीज जे आहे म्हणतात त्याला, बीजांचं जे आहे ते वाढवायचं प्लॅनिंग आहे. तेलंगणा या राज्याने हे केलेलं आहे. याबद्दलची एक बैठक जी आहे ती आयोजित करण्यात आली होती. नुकताच सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्यम दिवस. सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्यम, बघा हे काय? सूक्ष्म, लघु, मध्यम उद्यम, MSME ज्याला आपण म्हणतो, मायक्रो, स्मॉल, मीडियम एंटरप्राइज याला म्हटलं जातं. मायक्रो, स्मॉल, मीडियम एंटरप्राइज MSME या मंत्रालयाच्या अंतर्गत जे आहे एक या मंत्रालयाच्या अंतर्गत हा दिवस जो आहे साजरा करण्यात आला होता. कधी करण्यात आला? 26 जून, 25 जून की 27 जून? हा मंत्रालयाच्या अंतर्गत साजरा केला जात नाही. हा जो आहे MSME दिवस जो आहे तो युनायटेड नेशन्स UNच्या माध्यमातून जगभर साजरा केला जातो आणि हा साजरा करण्यात आला होता 27 जून रोजी.
एमएसएमई डे और 2019 बिग मनी फॉर स्मॉल बिजनेस, ये यावर्षीची जी होती थीम होती, यावर्षी थीम होती बिग मनी फॉर स्मॉल बिजनेस, मायक्रो स्मॉल अँड मिडियम साईज एंटरप्राईज डे असं, म्हणून त्याला एमएसएमई डे असं म्हटलं जातं. आता इथे तुम्ही हा फोटो बघत असाल, हा फोटो तुमच्या ओळखीचा असेल. हे जे आहेत हे नितीन गडकरी आहेत आणि जे सध्याचे जे एमएसएमई मिनिस्टर जे आहेत ते सध्याचे एमएसएमई मिनिस्टर आहेत, म्हणून त्यांनी जे आहे या कार्यक्रमाचं यावेळी एक कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं, त्यावेळी ते संबोधित करत होते. हा दिवस जो आहे 27 जून रोजी जो आहे एमएसएमई डे हा साजरा केला जातो. नुकतंच बिमस्टेक दिवस कुठे साजरा केला गेला? ठीक आहे, बीमस्टेक. आता बीमस्टेक म्हणजे काय आपल्याला माहित असणं गरजेचं आहे. त्याची दिवस कुठे साजरा करण्यात आला? काठमांडू, ढाका, बीजिंग यापैकी नाही. बीमस्टेक म्हणजे बे ऑफ बेंगॉल इनिशिएटिव्ह फॉर मल्टी सेक्टरल टेक्निकल अँड इकॉनॉमिक कॉपरेशन. हा बे ऑफ बेंगॉल इनिशिएटिव्ह फॉर मल्टी सेक्टरल टेक्निकल अँड इकॉनॉमिक कॉर्पोरेशन, तर याचा जो दिवस आहे हा ढाका येथे साजरा करण्यात आला. आता ढाका म्हणजे कुठल्या बांगलादेशची राजधानी जे शहर आहे त्याला ढाका आपण म्हणतो. तर हे जे बीमस्टेक आहे ही जी एक संघटना आहे, 1997 मध्ये जी आहे ती स्थापन करण्यात आली होती. आणि हे जो बंगालचा उपसागर आहे यामध्ये एकमेकांसोबत कोऑपरेशन चांगल्या प्रकारे व्हावं म्हणून ही संघटना कार्यरत आहे. याच्यासारख्या इतरही ज्या संघटना आहेत त्या कार्यरत आहे. आज या बिमस्टेकचा जे आहे ढाका येथे कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. तर 6 जून 1997 रोजी जे आहे बिमस्टेक दिवस म्हणून साजरा केला, 20 इयर्स ऑफ एस्टॅब्लिशमेंट म्हणून याला साजरा केलं जाणार आहे. बे ऑफ बेंगॉल इनिशिएटिव्ह फॉर मल्टी सेक्टरल टेक्निकल अँड इकॉनॉमिक कॉर्पोरेशन. याचे जे मेंबर देश आहेत ते कुठले कुठले आहेत बघा. बांगलादेश, आज आपण बघतोय बांगलादेश, भारत, ठीक आहे, परत एक वेळा मी घेतोय, बांगलादेश, भारत, हा जो आहे म्यानमार, हा जो आहे बिमस्टेक सांगतो. बिमस्टेक म्हणजे बे ऑफ बेंगॉल इनिशिएटिव्ह फॉर मल्टी सेक्टोरल टेक्निकल अँड इकॉनॉमिक कोऑपरेशन, ही जी एक संघटना आहे. बंगालच्या उपसागरामध्ये जे देश आहेत या बंगालच्या उपसागरामधले देश जे आहेत ते एकमेकांना सहकार्य करण्यासाठी, जसं आपल्याला माहित असेल सार्क ही जी एक संघटना आहे, साऊथ एशियन कंट्रीज फॉर जी कोऑपरेशन म्हणून केली होती, परंतु काय भारत आणि पाकिस्तानचा वाद असल्यामुळे सार्कचं काय पुढे होत नाहीये. तर ही जी एक संघटना आहे बिमस्टेक ही स्थापन करण्यात आली आहे. बांगलादेश, भारत, म्यानमार, श्रीलंका, थायलंड, भूटान आणि नेपाळ या देशांनी मिळून ही संघटना स्थापन केलेली आहे. आणि ही संघटना 1997 मध्ये स्थापन करण्यात आली केलेली आहे. तर मग या बिमस्टेक जे आहे रिजनल टेक्नॉलॉजिकल अँड इकॉनॉमिक कोऑपरेशन केलं जातं, म्हणजे या भागामधले हे जे देश आहेत एकमेकांसोबत संबंध ठेवून आहेत आणि काय करतात एकमेकांसोबत, त्याला आपण हे म्हणतो बरेच कार्य जे आहे सहकार्य परिषद ज्याला आपण म्हणतो, एक सहकार्य परिषद आहे. बरेच याच्यामध्ये प्रायोरिटी सेक्टर बघा, ट्रेड, व्यापार, टेक्नॉलॉजी, एनर्जी, ट्रान्सपोर्ट, टुरिझम, फिशरीज, ऍग्रिकल्चर, पब्लिक हेल्थ, गरिबी निवारण, काउंटर टेररिझम, एन्व्हायरमेंट, कल्चर, पीपल टू पीपल कॉन्टॅक्ट अँड क्लायमेट चेंज, हे सगळे विषय याच्यामध्ये घेतलेले आहेत. पॉलिसी स्विंग म्हणजे रॉ जे आहे जी भारताची गुप्तचर यंत्रणा किंवा गुप्तचर संस्था जिला म्हटलं जातं, तर या गुप्तचर संस्थेचे प्रमुख म्हणून कोणाला निवडण्यात आलंय? एस के धस्माना, अरविंद कुमार, सावंत कुमार गोयल की यापैकी नाही. तर जे आहे सावंत कुमार गोयल यांची नियुक्ती जी आहे यासाठी करण्यात आली आहे. हे जे आहेत हे आपण यांना बघतोय हे सावंत कुमार गोयल आहेत आणि यांना रॉच्या प्रमुख पदी आता निवडण्यात आलेलं आहे. यापूर्वी जे आहे ए के धस्माना जे आहे ते रॉचे अध्यक्ष होते, रॉचे प्रमुख होते, आता रॉचे प्रमुख म्हणून जे सावंत कुमार गोयल यांना निवडण्यात आलेला आहे. नुकतेच पंतप्रधान नरेंद्र मोदी जे आहेत हे कोणत्या देशाच्या आधिकारिक यात्रेवर गेले, म्हणजे ऑफिशियल टूर, आधिकारिक यात्रा म्हणजे ऑफिशियल टूर ज्याला आपण म्हणतो, कुठल्या देशाच्या ऑफिशियल टूर वरती गेलेले आहेत पंतप्रधान नरेंद्र मोदी? इस्रायल, सौदी अरेबिया, कॅनडा की जपान? तर आपल्याला माहिती आहे नुकतंच आता जे आहे जपानमध्ये जे आहे G20 समिट आहे, G20 समिट असणार आहे. तर या G20 समिटसाठी जे आहे
पंतप्रधान नरेंद्र मोदी जे आहेत हे जपानला रवाना झाले आहेत. आणि जपानमध्ये जे आहे शिंजो आबे, जपानचे जे पंतप्रधान आहे शिंजो आबे यांच्या सुद्धा सोबत त्यांनी जे आहे वार्तालाप केलेला आहे शिंजो आबे यांच्या सोबत. आणि व्यापार वाढवण्यासाठी, इन्व्हेस्टमेंट वाढवण्यासाठी इथे चर्चा करण्यात आली. दुसरं आहे बरेचसे जागतिक नेते जे आहेत, या G20 जे देशांचा एक समूह आहे, G20 देशांचा जो समूह आहे या समूहातील नेत्यांसोबत सुद्धा चर्चाही केली जाणार आहे. आता बघा G20 म्हणजे किती देश आहेत आपल्याला असा प्रश्न समोर येईल. G20 म्हटल्यावर आपल्या डोक्यात असेल की 20 देश याच्यामध्ये आहेत, पण एक गोष्ट लक्षात घ्या याच्यामध्ये जे आहेत 19 देश आणि युरोपियन युनियन. बघा लक्षात घ्या, युरोपियन युनियन जे आहे हे या G20 सदस्य, म्हणजे 19 देश आणि युरोपियन युनियन हे G20 सदस्य. माईक पॉम्पिओ जे अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री नुकतेच भारताच्या भेटीवरती येऊन गेले. डोनाल्ड ट्रम्पची भेट जी आहे पंतप्रधान नरेंद्र मोदींची तिथे होऊ शकते, शी जिनपिंग यांच्या सोबत सुद्धा भेट होऊ शकते. आणि आपल्याला माहिती आहे सध्या अमेरिका आणि भारत जे आहे यांच्यामध्ये व्यापारी सध्या थोडासा ताणतणाव आहे. अमेरिकेने भारतावरती बरेचसे निर्बंध लागलेले आहेत. कालच आपण बघितलं होतं अमेरिका जो आहे हा फर्स्ट नंबरचा व्यापारिक पार्टनर झालेला आहे भारताचा, पण अमेरिकेने निर्बंध लादले. तसंच डोनाल्ड ट्रम्प यांनी म्हटलंय की अमेरिकी ज्या वस्तू आहेत या वस्तूंवरती जो इम्पोर्ट ड्युटी आहे, इम्पोर्ट ड्युटी जी आहे हे कमी करण्याचं त्यांनी सांगितलं. इम्पोर्ट ड्युटी कमी करा असं वक्तव्य त्यांनी दिलेलं आहे. तर नेमका या परिषदेमध्येच्या नंतर काय निर्णय घेतला जातो ह्या बाबी बघण्यासारख्या. वळूया पुढील प्रश्नाकडे. नुकत्याच जी विजया निर्मला यांचं निधन झालं, त्या कोण होत्या? लेखक होत्या, गायिका होत्या, अभिनेत्री होत्या की यापैकी नाही? तर जी विजया निर्मला ज्या आहेत या तेलुगू अभिनेत्री आणि डायरेक्टर होत्या. या ज्या यांना ज्या आपण बघतोय या जी विजया निर्मला आहेत या एक प्रसिद्ध अशा तेलुगू अभिनेत्री होत्या. तेलुगू आणि सोबतच ज्या आहेत त्या दिग्दर्शक, ज्याला आपण म्हणतो डायरेक्टर, दिग्दर्शक सुद्धा होत्या विजया निर्मला. या ज्या प्रसिद्ध तेलुगू अभिनेत्री आणि दिग्दर्शिका होत्या. नुकतंच कोणत्या देशाने 2026 शीतकालीन ऑलिम्पिकची जी आहे बोली ती जिंकलेली आहे? आता काही गोष्टी आपल्याला लक्षात यायला पाहिजे. शीतकालीन ऑलिम्पिक म्हणजे ज्याला आपण म्हणतो विंटर ऑलिम्पिक, आणि हे कधी होणारे ऑलिम्पिक्स आहेत? विंटर ऑलिम्पिक्स 2026 मध्ये. याच्या आधीचे जे आहेत 2022 जे आहेत विंटर ऑलिम्पिक जे होणार आहेत हे चीन मध्ये होणार आहेत. बघा लक्षात घ्या, चीन मध्ये 2022 होणार आहे. त्यानंतर जे आता इंटरनॅशनल ऑलिम्पिक कमिटी जी आहे, या ऑलिम्पिक कमिटी काय करत असते की ज्या कुठल्या ऑलिम्पिक वगैरे होणार आहे तर लोक काय करतात, प्रत्येक देश जे काय आपापलं जे आहे बोली किंवा आपापला जो आहे दावा सादर करतात. मग हा दावा सादर जो आहे बहुमताने एखादा देश जो जिंकतो, तर हा जो आहे नुकताच आता जे आहे इटलीने जे आहे हा दावा जिंकलेला आहे. 2026 जे शीतकालीन किंवा विंटर ऑलिम्पिक्स होतील हे कुठे होतील? इटलीमध्ये होतील. जे मेन राहतात, मुख्य जे मेन ऑलिम्पिक राहतात त्यांना आपण समर ऑलिम्पिक म्हणतो, उन्हाळी ऑलिम्पिक म्हणतो. विंटर ऑलिम्पिक म्हणजे ते हिवाळ्यामध्ये, त्याच्यामध्ये विशेष हिवाळ्यातील जे गेम्स असतात. तर हे जे आहे इटली जो आहे युरोपियन देश आहे इटली, इटलीने हा जिंकलेला आहे. तर इटली म्हटलं तर इटलीची राजधानी काय आहे? इटलीची राजधानी जी आहे ती म्हणजे रोम. नुकतंच पॅरिस संधीचं विशेष तज्ञांच्या कार्यसमूहाची बैठक कुठे झाली? विशेष तज्ञांचा कार्यसमूह, वर्किंग कमिटीचा जो गट आहे स्पेशल, ज्यांच्याकडे तज्ञ जे लोक आहेत. तर पॅरिस करार आपल्याला माहित असला पाहिजे. पॅरिस करार जो आहे हा एक अतिशय महत्वाचा आहे COP 21, क्लायमेट चेंजच्या बद्दल जो आहे, ज्याच्यामध्ये बरेचसे निर्णय घेण्यात आले. ते 2015 मध्ये झालेला हा क्लायमेट चेंजची परिषद होती. तर या संदर्भात विशेष तज्ञांच्या कार्यसमूहाची बैठक जी आहे ती कुठे आयोजित करण्यात आली? तर ही जी बैठक आहे नवी दिल्ली येथे आयोजित करण्यात आली आहे. जे पॅरिस संधीच्या संदर्भात COP 21 मध्ये जे निर्णय घेण्यात आले होते त्या निर्णयाच्या संदर्भात स्पेशलाइज जे लोक आहेत तज्ञांच्या कार्यसमूहाची बैठक घेण्यात आली. नुकतंच IOCच्या पदावरती कोणाला पुन्हा निवडण्यात आलं? IOC म्हणजे इंटरनॅशनल ऑर्गनायझेशन, इंटरनॅशनल ऑलिम्पिक कमिटी जी आहे किंवा इंटरनॅशनल ऑलिम्पिक कमिटी जी आहे यामध्ये कोणाला निवडण्यात आलं? के नटराजन, नरेंद्र बत्रा, सुरेंद्र आहुजा की यापैकी नाही? ही जी निवड करण्यात आली आहे नरेंद्र बत्रा, नरेंद्र बत्रा जे आहे यांची निवड करण्यात आली. हे जे आपण बघतोय हे नरेंद्र बत्रा आहेत आणि हे इंडियन ऑलिम्पिक कमिटीचे जे आहेत ते सुद्धा
चेअरमन आहेत, तर त्यांची नियुक्ती आयओसीच्या पदावर करण्यात आलेली आहे. क्रीडा क्षेत्रातील अजून बाजू, नुकतंच फ्रान्स ग्रँड प्री स्पर्धा 2019 जी आहे ती कोणी जिंकली? ग्रँड प्री म्हणजे ज्याला आपण म्हणतो फॉर्म्युला वन रेस जी असते, ही जी आहे या वर्षाची जी आहे 8वी फॉर्म्युला वन रेस होती फ्रान्स ग्रँड प्री, आणि कोणी जिंकले? मॅक्स वेस्टपन, वॉल्टेरी वोटास, लुईस हॅमिल्टन की यापैकी नाही. तर यावर्षीचे जास्तीत जास्त जे जिंकले आहेत ते म्हणजे लुईस हॅमिल्टन. हा जो आपण बघतोय हा लुईस हॅमिल्टन आहे, 8 पैकी 7 स्पर्धा ज्या आहेत त्या लुईस हॅमिल्टनने जिंकलेल्या आहे. आणि हा जो आहे मर्सडीजचा ड्रायव्हर आहे, जे ग्रँड प्री मध्ये जो आहे जो ड्रायव्हर असतो तो ड्रायव्हर कुठल्या कंपनीचा आहे हा सुद्धा महत्वाचा असतो. तर हा लुईस हॅमिल्टन जो आहे तो मर्सडीजचा ड्रायव्हर आहे. नुकतंच सूक्ष्म लघु आणि मध्यम उद्योग मंत्रालयाने आंतरराष्ट्रीय संमेलन कुठे आयोजित केलं? आता आपण बघितलं होतं एमएसएमई डे कधी साजरा करण्यात आला होता हे सुद्धा आपण बघितलं आहे. आता एमएसएमई डेच्या संदर्भात एक आंतरराष्ट्रीय संमेलन आयोजित करण्यात आलंय, आणि हे आयोजित करण्यात आलंय नवी दिल्ली येथे. नवी दिल्ली येथे मध्ये एमएसएमई साठी मायक्रो स्मॉल अँड मिडियम एंटरप्राइजेस मंत्रालयाने जे एक इंटरनॅशनल संमेलन जे आहे हे नवी दिल्ली येथे आयोजित केलेलं आहे. ओके, हा एक प्रश्न जो आहे हा बघा, नुकतंच स्टे सेफर फीचर कोणी लॉन्च केलेलं? हे एक ऍप मधलं फीचर आहे, ऍप फीचर आहे, आणि याबद्दल बरीचशी चर्चाही झाली होती. हे स्टे सेफर फीचर कोणी लॉन्च केलंय? ओला, फेसबुक, गुगल मॅप की यापैकी नाही. तर हे जे फीचर आहे हे गुगल मॅप, लक्षात ठेवा कोणी केलेलं आहे? गुगल मॅप. तुम्ही जेव्हा कुठे नेव्हिगेशन करत असाल तुमच्या मोबाईल मध्ये जे असेल अँड्रॉइड फोन जे आहे यामध्ये मॅप्स, गुगल मॅप नावाचं एक ऍप असतं, या ऍप मध्ये स्टे सेफर हे फीचर लॉन्च केलेलं आहे. म्हणजे जर तुम्ही एखाद्या ठिकाणाहून प्रवास दुसऱ्या ठिकाणी करत असाल तर काय होतं, नेव्हिगेशनच्या माध्यमातून तुम्ही कुठे आहे तर सगळी माहिती त्याच्यामध्ये मिळते. तर गुगल मॅप्स ने जे केलंय त्यामुळे जर ड्रायव्हरने एखाद्या ठिकाणी आपला मार्ग बदलला तर तुम्ही व्यवस्थित मार्गावर आहात किंवा नाही याबद्दलचे अलर्ट जे आहे या स्टे सेफर फीचरद्वारे मिळते. एकतर हे मिळतील, सोबतच तुम्ही ज्यांना ठरवलंय तुमचे जे फॅमिली मेंबर्स आहेत किंवा फॅमिली मेंबर्स जे आहेत किंवा तुमचे मित्र आहेत ज्यांच्यासोबत तुम्ही तुमचं लोकेशन शेअर केलेलं आहे तर या लोकांना सुद्धा जे आहे जर कुठे काय असा हे झाला मार्ग बदलला तर त्याचा जो आहे अलर्ट जो आहे हा अलर्ट त्यांना सुद्धा जाईल. त्यामुळे हे जे फीचर आहे हे लॉन्च केलंय गुगल मॅप. नुकतंच कोणाला निवेशाची वस्तू किंवा इन्व्हेस्टमेंट थिंग म्हणून जे आहे ते चिन्हांकित करण्यात आलं, म्हणजे कुठली जी आहे एक वस्तू जिला इन्व्हेस्टमेंट प्रॉपर्टी म्हणून जे आहे मार्क करण्यात आलंय? एलोवेरा, मधमाशी, गिलोय की यापैकी नाही. तर जी मधमाशी आहे, मधुमक्खी ज्याला आपण म्हणतो किंवा हनी बी जे आहे, या हनी बीला नुकतंच जे आहे निवेशची वस्तू किंवा इन्व्हेस्टमेंट प्रॉपर्टी म्हणून जे आहे ते घोषित करण्यात आलं. आता याच्या मागचं कारण काय? तर मधमाशा ज्या आहेत मधमाशापासून बरेचसे प्रॉडक्ट्स हे मिळतात, जसं मध आहे, वॅक्स आहे, सोबतच त्यांचा जो डंक असतो ज्यादा तो अतिशय विषारी असतो, आणि हा जे हे जे आहे बऱ्याचशा औषधी बाबींमध्ये जे आहे यांचे जे पदार्थ आहेत हे वापरले जातात, औषधी म्हणून याचा उपयोग केला जातो. जसं हनी आहे, यांचा जो डंखातलं काही केमिकल असतील ते वॅक्स जे आहेत हे औषधी म्हणून वापरलं जातं. त्यामुळे याला जे आहे इन्व्हेस्टमेंटची वस्तू म्हणून जे आहे मधमाशांना नुकतंच मार्क करण्यात आलेला आहे. ओके, तर या महत्वाच्या घडामोडी होत्या, या आपण आता कव्हर केलेल्या आहेत प्रश्नोत्तराच्या माध्यमातून तुमच्यासाठी. लोकसत्ताचं संपादकीय जे आहे ते सुद्धा आपण अनअकॅडमीवरती कव्हर करतोय, अनअकॅडमी प्लस सबस्क्रिप्शनमध्ये तुम्हाला हे मिळतंय.